शेमारूच्या नवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझा कोणताच गाईड समज होत नाहीये. तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मला वाटत होत तुला कुठेतरी पाहिलं या आधी. आता ओळख पटली संगीता पाटील. मला स्पष्ट आठवत आहे तुझी ओटी भरण्याच्या दिवशी मी तिथे हजर होते. तुला चक्करही आली होती. खरं खरं सांग काय लपवती असते. नाही काही काही नाही. प्रताप ओळखलंच का हिला. ही राजलक्ष्मी नाही संगीता आहे. संगीता पाटील. तिच्या सोबत तुझ्या लग्नाची बोलणी झाली होती. तुझ्या घरी हिची ओटी भरली गेली होती. संगीता पाटील, तुम्ही जिवंत आहात. अहो कसं शक्य आहे. पण तुमच्या वडिलांनी तर मला सांगितलं होतं की तुम्ही ऍक्सिडेंट मध्ये गेलात म्हणून. संगीता खरं खरं सांग काय भानगड ही. मॅडम सर यात हिची काहीच चूक नाहीये सर. सर फक्त या गोष्टीची बोंबाबोंब करू नका सर. सर बोंबाबोंब झाली तर हिच्यासोबत माझी पण नोकरी जाईल सर. असं असेल ना तर हिची नोकरी गेलीच पाहिजे. संगीता आता खरं काय ते सांग नाहीतर मलाच मॅनेजमेंट कडे तक्रार करावी लागेल. नाही मॅडम नाही नको. मी सांगते सगळं खरं खरं सांगते. त्या दिवशी प्रतापच्या घरी मला खरंच चक्कर आली होती. पण प्रतापच्या पहिल्या होणाऱ्या बायकोची ओटी भरल्यावर तिचा मृत्यू झाल्याचं कळल्यावर आम्ही या स्थळाचा विचार करणं सोडून दिलं होतं. पण 2 दिवसानंतर भामिनी काकू आणि नगरसेवक नंदू चौधरी यांनी मला गाठलं आणि मला सांगितलं की माझ्या बाबांनी बँकेमध्ये 15 लाखांची अफरातफर केली आहे म्हणून. त्या नंदू चौधरीने माझ्या बाबांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हे प्रकरण मिटवण्यासाठी भामिनी काकूने मला सांगितलं की प्रताप किंवा चाळीतील इतर कुणीही विचारलं तरी हेच सांगायचं की संगीता मेलीये. त्यांच्या या धमकीला घाबरून माझ्या बाबांनी तुम्हाला खोटं सांगितलं की मी मेलीये म्हणून. काका मी काय करू मला काही सुचत नाहीये. हो नंदाताई तुमच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. इकडे आठ तिकडे वीर अशी अवस्था झाली तुमची. बघा माझ्याकडून जितकं होईल ना तितकं सगळं मी करते काका. त्या मठात भेटलेल्या बाईंनी सांगितलं होतं की या लोकरीची शाल विणा. ही एवढी शाल विणून झालीये माझी पण ही लोकर काही कमी होत नाहीये काका. या लोकरीचा गुंडा 1 सेंटीमीटर नाही कमी झालेला नाहीये. काय म्हणावं मी याला. त्या बाई म्हणाल्या होत्या की या लोकरीची छान शाल विणा आणि स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी तुमच्या घरावरची सगळी संकट दूर करतील. आणि आता
स्वामी तुम्ही स्वामींना साकडे जरूर घाला पण त्याचबरोबर प्रॅक्टिकली विचार करा ना. म्हणजे सांग हे बघा आपण एकेका गोष्टीची सेपरेटली उकल करूया. म्हणजे असं की भामिनीच्या दागिन्यांचा प्रश्न तो आपला सोडवता येणार नाही जोपर्यंत मानस इकडे येणार नाही. पण मानस इकडे आल्यानंतर त्या गोष्टीचा छडा नक्की लावणार याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे तुर्तास हा विषय आपण बाजूला ठेवू. दुसरी महत्वाची गोष्ट, रेखाला आपण लवकरात लवकर सोडवायला हवं. तुमचं सगळं बरोबर आहे काका, सगळे पुरावे रेखाच्या विरोधात आहेत. त्या भामिनीताईंनी जाणीवपूर्वक अडकवलंय तिला. मग भामिनीताईंच्या पायावर डोकं ठेवा, त्यांच्या पायावर लोण घाला. त्यांच्या पायावर डोकं ठेवायला ना मला अजिबात कमीपणा वाटणार नाही. पण आता एक नवीनच अट त्यांनी माझ्या समोर ठेवली आहे. प्रताप ते मानसी पासून घटस्फोट घ्यावा, तरच त्या कंप्लेंट मागे घेतील. आणि या दागिन्यांचा प्रश्न आहेच, एवढे पैसे कुठून आणू हा. आणि काका हे बघा, हे सगळं ना त्या मानसीच्या चुकीमुळे होतंय. मी सांगितलं होतं तिला की त्या प्रतापशी लग्न करू नकोस, पण नाही, तिच्या एकटीच्या चुकीमुळे सगळ्यांना भोगावं लागतंय. म्हणतात तुम्ही भामिनीला दागिन्यांचे पैसे द्या, देऊन टाकूया सगळं, ते मोकळे होऊया. काय बोलताय तुम्ही काका? ह्या कॉन्ट्रॅक्टरचे 6 लाख रुपये द्यायचे आहेत. आता या भामिनी त्यांच्या न तोलेल्या दागिन्यांचे पैसे मी देऊ, यातलं काहीतरी शक्य आहे का माझ्यासाठी? अगात खेळ खंडोबा होऊन बसलाय. इकडे रेखा जेल मध्ये, इकडे या सईने पैशांचा घोळ घालून ठेवलाय. काय खरंय ते सांगतही नाहीये ती कार्टी. आणि आता कुठे गेली ही? पुढ्या रात्री सई. हो सई. हो सई. दादा नाही वाटत तुम्हाला? या प्रतापचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला होता तुम्ही. सॉरी मॅडम, खरंच सॉरी. पण यांच्या काकूच्या धमकीमुळे आम्हाला असं करावं लागलं. अहो तुम्ही मला त्यावेळी येऊन सांगितलं का नाही? कसं सांगणार? एकतर तुमच्या स्वभावानुसार तुम्ही आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता, आणि दुसरं म्हणजे भामिनी काकूंना जर कळलं असतं की आम्ही तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय, तर त्या नगरसेवकाने माझ्या बापांना जेलमध्ये टाकलं असत. आमचा नाईलाज होत. हे बघ संगीता, तुझ्या बाबांनी जर गुन्हा केला असेल ना तर त्यांना शिक्षाही होणारच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गुन्हेगाराला पाठीशी घालणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे गरज पडली तर तुला साक्ष द्यायला यावं लागेल. हो मॅडम. आणि आणखी एक, जर तुझे बाबा निर्दोष असतील तर त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही हा माझा शब्द आहे. तुला नाही नाही मानसी मॅडम, हे बघा या संगीताच्या बाबतीत काकूची चूक झाली असेल, पण या आधीच्या मुलीची ओटी भरल्यावर तिचा मृत्यू झाला त्याचं काय? प्रताप अजूनही तुला तुझ्या काकूची बाजू खरी वाटते? ती पहिली मुलगी जिची तुमच्या घरी ओटी भरली गेली होती ती सुद्धा जिवंत आहे. काय, ती मुलगी जिवंत आहे? बघ प्रताप, तुझ्या काकूची कार असताना बघ, आणि तुला अजूनही त्यांची बाजू खरी वाटते. संगीता, त्या पहिल्या मुलीबद्दल तुला जे काही माहिती आहे ते सगळं आम्हाला सांग. भामिनी काकूने जेव्हा आम्हाला या प्रकरणात अडकवलं तेव्हाच मला थोडा डाऊट आला होता. मग मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं, आणि तेव्हा मला कळलं की भामिनी काकूने दृष्टांताचा पाऊ निर्माण केलाय. पोटी भरली की मुलगी मरते हे त्यांना सगळ्यांच्या मनात बिंबवायचं होतं. आता त्यामागे त्यांचा हेतू काय हे मला माहित नाही. मग मी त्या पहिल्या मुलीची मुद्दाम चौकशी सुरू केली, आणि तेव्हा मला कळलं की ती माझ्या शाळेतली. मग
पण भामिनी काकूना घाबरून ती तिच्या गावी जाऊन बसली. मी तिचा मोबाईल नंबर शोधून काढला आणि तिच्याशी फोनवर सविस्तर बोलले याविषयी. तुम्हाला ऐकायचंय ती काय म्हणाली ते? माझ्याकडे तिचं रेकॉर्डिंग आहे. हो हो, आम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकव प्लीज. हो सविता, आम्हालाही ते सुपीकरांचं स्थळ आवडलं होतं, पण ओटी भरल्यानंतर दोनच दिवसांनी भामिनी काकू पुन्हा नगरसेवकाला घेऊन आले आमच्या घरी. आणि माझ्या वडिलांचं कॉर्पोरेशन मधलं कुठलं तरी प्रकरण काढून त्यांना जेल मध्ये टाकू अशी धमकी दिली ना त्यांनी. माझ्या बाबांनी नाईलाजाने मला इकडे गावी पाठवून दिलं आणि जगाला खोटं सांगितलं की मी मेली म्हणून. सो प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.